आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत चिगणोबा डेव्हलपर्स. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील शिवस्तुती मैदानावर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय इत्यादी घोषणा देत मराठा समाज बांधवांनी उपोषण सुरू केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम वाढवून मिळावी, मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्वरित वसतिगृह व्हावे, आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. सदर निवेदनावर शिवाजीराव जाधव, विशाल वडघुले, संगीता सोनवणे, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गरुड, गोरख आहेर, देविदास देवरे, प्रमोद पगारे, जगदीश झालते, नाना पवार, महेंद्र झालते, सुरेश शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आज संभाजीराजे मुंबईमध्ये आझाद मैदानावर जो उपोषणाला बसले त्याच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव आणि मनमाड येथे सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषणाला सुरुवात झालेली आहे. आमच्या मागण्या आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी मिळाला पाहिजे. तिथे निधीच नाही आहे, त्यामुळे मराठा समाजाला लोन मिळत नाही आहे. सारथी पूर्ण मोडकळीस आलेली आहे, त्या सारथीला पुन्हा बळकटी द्या. त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या टायमाला जे आमचे मराठा शहीद झालेले त्यांच्या वारसांना नोकरी द्या. तुम्ही नोकरी देतात पण महामंडळामध्ये देतात, बँकेमध्ये देतात, इतर संस्थेमध्ये देत आहेत. आम्हाला संस्थेमध्ये महामंडळामध्ये नोकरी नको आहे. आम्हाला मराठा शासन महाराष्ट्र शासनामध्येच त्यांना नोकरी द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही वसतिगृहाला आम्हाला सांगितलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह होणार आहे, परंतु आजतागायत एकाही जिल्ह्यामध्ये वसतिगृह झालेलं नाही आहे. आमची कोपर्टीची ताई आजही न्यायालयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या नराधमाला तुम्ही फाशी कधी देणार? या सगळ्या प्रमुख मागण्या आमच्या मान्य सरकारने केल्या पाहिजे. आम्ही मान्य करतो की मराठा आरक्षण न्यायालय प्रकरणीमध्ये असेल, परंतु बाकीचे जे प्रश्न आहे जे तुमच्या हातामध्ये आहे ते आम्हाला तुम्ही त्वरित द्या, अन्यथा पुढच्या होणाऱ्या आंदोलनाला हे पूर्णतः सरकार जबाबदार राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे इथून जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं, आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, तर इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतो आहोत. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.